सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य रवि राणा यांनी अमरावतीमध्ये घडलेल्या घटनेच्या संदर्भात आपल्या भावना या ठिकाणी मांडल्या। ही गोष्ट खरी आहे की घटना ज्या दिवशी घडली त्या दिवशी अमरावतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं स्थापना ही विना परवानगी केली गेली। जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय राज्यामध्ये कुठलाही पुतळा बसवता येत नाही, हा आपल्या राज्याचा नियम आहे आणि तो सगळीकडे त्या ठिकाणी पाळला जातो। परंतु त्या पुतळ्याची उंची सुद्धा अशी होती की सहजपणानं रस्त्यावरून चालता चालता हात लावला तरी सुद्धा कोणाचा तरी हात लागेल। ऐकू आता आणि म्हणून प्रशासनाने निर्णय घेतला आणि प्रशासनाने निर्णय घेऊन महानगरपालिकेच्या आयुक्तांनी तो पुतळा काढायचं ठरवलं। त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी पोलिसांना संरक्षण मागितलं, पोलीस दलाशी सपोर्ट मागितला आणि नियमाप्रमाणे ती कृती त्यांनी त्यांच्या अधिकारामध्ये केली। आता ज्या दिवशी महानगरपालिकेच्या आयुक्तांच्यावर त्या ठिकाणी शाही टाकण्यात आली त्या दिवशी अमरावतीमध्ये एक असं वातावरण तयार झालं की त्याच्यामध्ये पोलिसांना कठोर कारवाई करण्याशिवाय पर्याय नव्हता। तरी सुद्धा सन्माननीय सदस्यांनी जी भावना व्यक्त केलेली आहे, मी इतके वर्ष या सभागृहात आहे, आपल्या भावनेशी मी सहमत आहे। समजा जर आपण दिल्लीमध्ये असताना आपल्यावर त्या ठिकाणी जर 307 गुन्हा दाखल झाला असेल तर तो कुठल्या परिस्थितीत दाखल झाला, काय झाला याची चौकशी करणं गरजेचं आहे। आणि मी हे सुरुवातीलाच स्पष्टपणानं सभागृहाला सांगू इच्छितो की या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची कृती करण्याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री किंवा मी कुठले आदेश दिलेले नव्हते। ज्या वेळेला परिस्थिती एखाद्या शहरामध्ये स्फोटक बनते त्यावेळेला राज्याचा गृहमंत्री म्हणून तिथल्या परिस्थितीची माहिती घेण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतो। तरी सुद्धा सन्माननीय सदस्यांच्या भावना लक्षामध्ये घेऊन, या सभागृहाच्या भावना लक्षामध्ये घेऊन आमचे जे लॉ ऑर्डरचे ADG आहेत या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत या प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि त्याच्या संदर्भातला जो कन्क्लुडिंग अहवाल आहे तो मी माननीय विरोधी पक्षनेत्यांबरोबर डिस्कस करेन। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।